नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीसाठी लाखोंची उपस्थिती। शर्यतीत बकासूर व मैब्या ही बैलगाडी विजयी। बकासूर आणि मैब्या या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली। सांगलीतील भाळवणी येथे देशातील सर्वात मोठ्या रुस्तम ए हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार लाखो शौकीनांनी अनुभवला। डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या शर्यतीत बकासूर व महिब्या या बैल जोडीने रुस्तम ए हिंद या किताबावर नाव कोरत थार जीप पटकावली। उत्कंठावर्धक शर्यतीत 7 बैलजोड्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या। त्यामध्ये सदाशिव कदम, मास्तर रेठरे, संभाजी आबा काले यांचा हिंद केसरी महिब्या आणि मोहित शेठ धुमाळ, नाथसाहेब प्रसन्न सुजगावकरांचा हिंद केसरी बकासूरने बाजी मारली। भाळवणी खानापूर येथे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी मैदान गर्दीने फुलले होते। शर्यतीचा थरार आणि कोणती जोडी थार जीप पटकावणार याची उत्सुकता लागली होती। दुपारच्या रणरणत्या उन्हात देखील शर्यतीचा आनंद व उत्सुकता चेहऱ्यावर दिसून येत होती। देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील यूथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते। स्पर्धेसाठी राज्यातून व परराज्यातून शेकडो बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। शर्यतीला जिल्ह्यातील तसंच परजिल्ह्यातील मान्यवरांनी भेट दिली। स्पर्धेत 27 गटात शर्यत घेण्यात आली, त्यातून उपांत्य सामन्यासाठी 32 बैलजोड्या पात्र ठरल्या। चिठ्ठी काढून 6 उपांत्य फेरीतील बैलगाड्या निश्चित केल्या। सायंकाळी उपांत्य फेरी सुरू झाली। रात्री उशिरा 7 बैलजोड्यांची अंतिम फेरीतील चुरस ही पाहायला मिळाली। स्पर्धेतील प्रथम विजेत्या बैलगाडी मालकास थार जीप बक्षीस, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकास ट्रॅक्टर व चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी दुचाकी, सहाव्या क्रमांकासाठी ई बाईक दिली गेली, तसेच इतरही अनेक बक्षिसे दिली गेली। सहभागांना देखील मानाची गदा व गुलाल दिला। स्पर्धेसाठी खासदार संजय पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार अरुणअण्णा लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार सदाशिवराव पाटील, मुख्यमंत्री यांचे विशेषाधिकारी मंगेश चिवटे, युवा नेते प्रभाकर पाटील, रोहित पाटील, वैभव पाटील, पैलवान दत्ता गायकवाड आदींसह कुस्ती व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी त्यांचे स्वागत केले। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, सांगली। आज या ठिकाणी नाव सांगा तुमचं। माझं नाव सदा मास्तर रेठरे बुद्रुक आणि आज माझ्या नावावरती मोहिलचा बकासूर आणि महिब्या नावाचा बैल पळाला। गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्र डबल केसरी सन्माननीय चंद्रहार पाटील दादा आणि संस्कृतवेत्ता आबा हिंद केसरी यांच्या नियोजनाने जे मैदान झालं, त्या मैदानाचा आमचा 2 महिन्यापूर्वीच पहिरा झालेला होता आणि भारतातलं सर्वात 1 नंबरचं मैदान हे अतिशय चांगल्या प्रकारे झालं। यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करावं लागेल ते खालचे झेंडापंच धनावडे बापू, कारण वरचं अनाऊन्सिंग करणं वेगळं, येईल ती चिठ्ठी वाचायची, परंतु 9-9 10 गाड्या एका वेळी सगळ्यांचा समन्वय साधून सोडायचं इतकं सोपं नव्हं। आणि आम्ही मोहिल असेल, मी असेल, आम्ही सुनील मोरे, धनाडू बापू ज्या ज्या मैदानात अनाऊन्सिंगला असतात आणि झेंडे वाचतात त्या ठिकाणी आम्ही आवर्जून जातोच। इथून पुढच्या सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढील भावी वाटचालीस, कारण तिने अतिशय चांगल्या प्रकारे शैक्षणिक संकुल या ठिकाणी उघडणार आहेत। मला एक क्रीडाविषयाची अतिशय आवड आहे, मी आवर्जून जरी रिटायर झालो तरी त्यांच्या संकुलात वेळोवेळी येत जाईल आणि त्यांच्या भावी वाटचालीस पुढील। आम्ही गाडी एकच दोघांपैकी एका ठेवणार। गाडीची किंमत असेल त्यातली निम्मी किंमत जो गाडीवान घेणार आहे ती राहिलेल्या दुसऱ्या महिलांनी ती निम्मी किंमत देईल। आमच्यात नेहमी जिथं तिथं असं बक्षीस असतं, रक्कम सोडून ज्या वस्तू असतात त्या याच पद्धतीने केल्या जातात। स्पर्धेची तयारी कशा पद्धतीने तुम्ही केलेला होता, म्हणजे या एवढे दिवस बैलाला कशा पद्धतीने तुम्ही? आम्ही मी जवळजवळ 3 आठवडे 15 तारखेला मी आमच्या इथे जखीनवाडी या ठिकाणी मैदान झालं, त्या ठिकाणी बकासुरनं तिपळली 1 लाखाचं मैदान होतं, तिथे 1 नंबर केला। त्या दिवसापासून मी माझा बैल बांधून ठेवला, त्याला वेळोवेळी घरी सराव देत होतो। आमचे जे पाहुणे आहेत
ते सराव देतात, मला शाळेबर जमत नाही, परंतु बकासूर हा जास्त दिवस गॅप दिला की तो जरा थोडा ही होतो म्हणून तिने पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु 4 तारखेला मोहिला फोन केला की आजपासून बैल पळवू नको, मैदान मोठं आहे, तिथं आपल्या बैलांची किंमत घालवायची नाही. आणि मोहिलनं ऐकलं आणि 4 तारखेपासून तिनं बैल पळवलं नाही, त्याचंच हे यश आहे. त्यानं जर बैल पळवला असता तर आजचं आम्हाला हे यश मिळालं नसतं. काय नाही, खूप आनंद झाला आहे. आणि दादा नाबांच्या ह्यांनी आमचं आज मैदानाचं एक नंबरचं बक्षीस आम्हाला भेटलं आहे. आणि अख्ख्या मैदानात आम्हाला सहकार्य झालं, याच्याबद्दल आम्ही धन्यवाद आहे मैदानाचं. तुझं वय किती आहे? बैलाचं वय किती आहे? बैलाचं वय 5 वर्षाचं आहे, माझं वय 20 आहे. मग कशा पद्धतीने तुम्ही लहान वयात कशा तयारी करत होता असं खायला? तर लहानपणापासून मला बैलगाड्याचा नाद आहे, तेव्हापासून बैल होती पहिली. त्याच्यानंतर आमच्या म्हशी गाय आहे मामाकडे, नाही का, मी मामाकडे राहतो, तेव्हापासून घरच्या गायला एक वासरू झालं, तेव्हापासून त्या बारीकपणापासून त्याची सांभाळणी केली, नाही का, मग त्याला ट्रेनिंग बिनिंग दिली, त्याला दूध बीत पाजलं, त्याचं जे यश आम्हाला आत्ता भेटलं. बकासून नावामागची स्टोरी काय आहे? बकासून पहिलं त्याचं नाव सरपंच होतं. नारायणपूरच्या मैदानात गेलतो, तिथं आलम सर होते प्रवीण घाटे, तेव्हा मुळशी पॅटर्न पिक्चर आलता, तेव्हा त्यांनी आलम सर केलं होतं की मुळशीचा बकासूर पळा आला, तिथून पुढं सगळी त्याला मुळशीचा बकासूर म्हणून सांभाळायला आहे. माईक बंद करा, माईक चालू. खरं तर आज पुस्तक क्षेत्र सोडून बैलगाडी क्षेत्रात आज काहीतरी करत असताना, एवढं मोठं धाडस करत असताना खूप मनात शंका विशंका होत्या, पण मी एकदा निर्णय ठरवलं की करत असेल तर आपण भारतातील सर्वात मोठं बैलगाडीचं मैदान घ्यायचं. कारण कुस्ती आणि बैलगाडी शेवटी दोन्ही खेळ मातीशी जोडलेले आहेत, शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. म्हणून खरं तर आज मी जेवढं अपेक्षापेक्षा मोठं धाडस केलं ते आज खरोखर बैलगाडी सर्व शौकीन असतील, मालक असतील, त्यांच्या सहकार्यानं आज हे पूर्ण झालेलं आहे, त्याचा मला खूप समाधान आहे, खूप आनंद झालेला आहे या गोष्टीचा.